हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विद्रिया लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होतीच, बल्लेश्वर बापाचरणी प्रार्थना. आणि आज ना बुधवार आहे आणि आता दुपारचे 1:15 वाजले. आज नॉनव्हेज डे आहे, त्याच्यामुळे ना नॉनव्हेज तर बनणारच. तर आता कोळंबीचा रस्सा वगैरे माझा झाला आहे बनवून, कारण त्याचे एक फ्रेंड आहेत ना, ते पण आमच्या इथे येणार आहेत. मग हे बोलले की आपण दोघं मिळून सगळं करू. आम्ही इतर वेळेस पण आम्ही ना नॉनव्हेज डे असल्यावर दोघं मिळूनच करत असतो, तर तसंच त्यांनी आता फ्राय करायला घेतले मच्छी आणि मी एकीकडे रस्सा घातला आहे. तर चला आता दाखवते तुम्हाला. आणि वीरा पण आता येईल ना, त्याच्यामुळे तिच्या मागे पण सगळी घाई आहे माझी. जेवणामध्ये ना मस्तपैकी कोळंबीचा रस्सा केला आहे. याच्या आधी मी बनवून घेतलं, सकाळपासून खूप पाय दुखत होतं, त्याच्यामुळे सकाळपासून व्हिडिओ नाही हे केले. आणि यांनी मला आता मच्छी वगैरे तळून दिले, आले ते विराला घेऊन, आणि त्याच्या पुढे त्यांनी सगळं केलं. आता मच्छी वगैरे तळतो मी. अजूनही त्यांच्या पायाला आहे मँडेट वगैरे, पण थोडं थोडं जसं जमतंय आम्हा दोघांना तसं करतोय. हा, त्यांचे फ्रेंड येत आहेत, त्याच्यामुळे ते गेले. सगळी थोडीशी मदत केली मला आणि त्याच्यापुढे ते गेले. आणि इकडे भात पण घातलाय मी, फक्त आता भाकरी ते पार्सल आणत आहेत. जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही करतोय. आणि वीराचं आवडते, कारण वीरा आता स्कूलमधनं आले. वीरानेच वीराचं आवरलं, तर तिने टी शर्ट वगैरे उलटा घातलाय. स्कूलमध्ये आली, मला बोलते मी आवरते, मी मोठी झाली आता, मी माझं मी आवरू शकते. आणि पॅन्ट वगैरे व्यवस्थित घातली आणि टी शर्ट. अरे थांब, मी चेंज करते. ओके, लगेच खेळायला जायचं असतो तिला बाहेर. जेवेल कोण मग? थांब, मी चेंज करते. वीरा नाही, 5 मिनिटं देशील जेवायला नक्की. आवरलं स्वतःच स्वतः आणि मग ते मला बाहेर खेळायचं. 5 मिनिटं दे. ओय, ते पाहुणे येतात वीरा. ओय, लगेच ये बाबू. त्यांनी घेतलंय वाढायला. आणि भाकरी घेऊन आले ते, रस्सा वाढते. गरम केलं? चालू गरम. थोडस भास करा, पटकन होईल. एक उकळी येऊ द्या. भाकरी येऊ मी करा ना. ह्याच आणल्या, ज्वारीच्या वगैरे नाही ना. वीराला बोलवते आम्ही आत. नाही, 1:30 वाजला. किती वेळ लागणार आहे? तरी वगैरे आले ना व्यवस्थित? जास्त नाही, तेवढी पाहिजे. चला आता पटकन आम्ही जेवण वाढून घेतो. भात पण गरमच आहे. दोन दोन का एक एक आधी तुम्ही दोघं जेवून घ्या, मी तोपर्यंत विराला भरवते. हा, त्यांचे फ्रेंड आलेले, तर त्यांचं आणि यांचं जेवून झालं. आणि प्रत्येकालाच ना व्हिडिओमध्ये यायला आवडतं नाही आवडतं, तर त्या ह्यानेच आपण ब्लॉग शूट करत असतो. तर त्याच्यामुळे त्यांचं जेवतानाचं वगैरे मी व्हिडिओ नाही शूट केला. आणि ते जेवत असताना मी विराला पण भरवून घेतलं. आता मीच जेवते आणि विहान तर काही 4 वाजता येतो स्कूलमधून, तर त्याच्यामुळे त्याला तेव्हा वाढायला लागेल. आणि आता 3 वाजलेत. जेवणामध्ये मस्तपैकी बोंबील फ्राय आहे, हा मासा आणलाय घोळ मासा, आणि कोळंबीचा रस्सा, भाकरी, भात. तर आता मी पण लगेच जेवून घेते आणि जेवल्यानंतर ना थोडंसं अर्धा तास आराम करते, परत विहानचं सगळं आवरायचंय. तर या तुम्ही पण सगळे जेवायला. या महाराजांची एवढी वाट बघत होते मी जेवायला आणि आलाच नाहीस. तुझ्यासाठी पप्पांनी ओले बोंबील आणलेले. हे वीरा पण उठली बघ लवकरच 4:15 दे, आत्ता देऊ. घरी काय खाल्लंस? हा, मग काय करत होतस तू? 4 वाजता येतोस ना स्कूलमधून. व्यायाम असं नाही करायचं, पहिले जेवायचं आणि मग नंतर प्रॅक्टिस वगैरे काय करायची. कराटेचं कसं झालं? व्हिडिओ पाठवले ना सरांनी? किक वरपर्यंत नाही मारत ते हल्ली तू?
मला नको दाखवूस, माझा ऑलरेडी हाताला तुम्हा हे केलंय बहुतेक, तो पण काय होते की काय फ्रॅक्चर वगैरे. नको मला, नको 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 नको. ती व्हिडिओ आहे तर त्यात किक तुझी वरपर्यंत नाही येवी. वाजले बघा 5:30 वाजत आलेत आणि मला पण 6 आता जायचं आहे वियान ओय डॉक्टरकडे. ते पायाचे बाजून पट्टी आहे पायाला, तर ते आता चेंज करतायत का काय करतायत. पप्पा दोघा अभ्यास करत बसले. वियान खण कधी लावणार आहे, परत खण खराब झाला बघ. हा हा तुझा लावत जा ड्रॉवर व्यवस्थित. विरा पेनान नको लिहू, अभ्यास करायचे ना ते. आणि चला हातपाय फ्रेश व्हा, चला हातपाय धुवा. काय बोलते मी, काय जेवलास तू घरी? जेवलासच नाही, जेवलासच नाही. मी बाबांना कॉल केलेला. हे बा हे बा काय काय दाखवत होतंस, खोटं बोलायचं होतं. हा ठेंगा असं. हा बाबा बोलतो, त्याला बोलतात जेव जेव तर पळायला लगेच खेळायला. वियान असं नाही करायचं, फ्रेश व्हायचं आणि जेवून घ्यायचं. भले हिथं नाही जेवलं तिथं तरी जेवत जा. आता हे टायमिंग आहे जेवायचं. हां वाढू का? हां भाकरी आणि सगळं. मला पण 6 निघायचं आहे वियान, फ्रेश करायचं. विराचं आवरायचं, विराचे कपडे चेंज करायचे, माझं आवरायचे. केस बघ कशी झालेत, चल आवरून घे. विरा तुझी हेअर कट करायला पाहिजे की पप्पा ऐकत नाही. केस वाढवायची वाढवायची ए त्यांनी नाही करायचं. पेन्सिल घे, पेन्सिल घे, तिचे ओरडतील विरा. पेन्सिल घे विहान. आणि हा उद्याच्या उद्या ड्रॉवर सगळा लावलेला पाहिजे मला. काय मम्मी उद्या डान्स सगळ्यांना डान्स करायला करतोय तुला. गाणं कुठलं दिलंय, सॉन्ग कोणतं तुझं सिलेक्ट? मनानी कसं सर सिलेक्ट करतील ना. तो घेतलेला ना गेल्या वेळेस माम आहे तेरा लाडला. विरा तो गेल्या वर्षीची, गेल्या वर्षीचा सॉन्ग आहे ना. नाही तेव्हाचा तर माझ्या लक्षात नाही. विरा बॅग बाहेर ठेवलेलीस. तर आता हा अभ्यास करतो एकीकडे आणि मी ह्याला वाढते. हिचं आवरते, माझं आवरते, त्याच्या पुढे बघू. विहान नसेल ना काय, आता नाही ना परत पट्टी मारणार ते पायाला. बोल ना चांगलं. काय चांगलं? काय होईल सांग बायाचं. ए बाबा असं काही बोलू नकोस विहान बाळा. ऑपरेशन म्हणजे खाऊचं काम नाही, परत 20 असंच करायला लागेल. ते माहिती आहे तुला, पायामध्ये तार टाकतील करंगळीमध्ये. चालेल. वा तुम्हाला हाताबोटात आणून देशील ना जेवण. मग बनवशील तू, बनवशील काय जेवण? चल आता जेवायला वाढते तुला आणि ह्या विषयावर आल्यावर बोलू आपण. आणि चांगलं बोल ना विहान, नाही होणार काय. ऑपरेशन वगैरे नको बाबा, मला तुमचं टेन्शन येतो दोघांचं की तुमचं कसं होईल मग. हा ऑलरेडी पप्पांची अजून पट्टी नाही काढली त्याच्यामुळे. विहानला वाढलंय. विहान बोंबील दिलेत हा जास्त तुला. हा जेवून घे पटकन, अभ्यास पण व्हायचा आहे, अर्धवट झालाय. एकीकडे विराचा अभ्यास चालू आहे, न्यूज पेपर आणि ओ फॉर काय वाच. ओ फॉर हा मग ओ कुठे? व्हेरी गुड, कर कर अभ्यास. ओके बॅग अशी नाही ठेवायची, बॅग साईडला ठेवायची. विरा जागच्या आगी ठेव. रॅकेट येतो मग रॅकेटचं काय येईल जरा विचार कर. रॅकेटचं काय येईल तू सांग. ह्याला विचारते. अरे काय हा तोच अरे कशी विसरते ग. एकीकडे तिचा करते अभ्यास आणि ह्याचं जेवण चाललंय. तर मी फ्रेश होऊन घेते. ओके पप्पा नाही येत आज, चहा नकोय कोणालाच. ह्याचं जेवण झालं की हिचा अभ्यास झाला की हिचा आवरून घेईल. एकीकडे टी व्ही बघणं चालू आहे महाराजांचं.
न टीव्ही बघता विहन जेवायचं असतो, तुला शंभरदा सांगून झालंय. जास्त टीव्ही बघायचं नाही. हा चाललाय क्लासला आणि वीराचं मी आवरलंय बघा असं ना. वीरा तू कुठे चालले? श्रीतूकडे चालले. आणि हा क्लासला जाणार आहे आणि 6:05 बाकी आहेत, ह्याला पण जायची घाई आहे. तर वीरा माझा आवरले आणि आम्ही आता चाललो डॉक्टरकडे. आणि मला ना तुम्हाला सांगायचं की मी ह्या दोन साड्या आहेत ना, त्यांचे ब्लाऊज आणि फॉल बिडिंगला पण टाकणार आहे. आणि दोन साड्या आहेत तर त्यातली कोणती तरी एक साडी आहे ना मी माझ्या हळदी कुंकवाला नेसणार आहे. तर हळदी कुंकू ना खूप लेट असणार आहे, म्हणजे 13 तारखेला हे आहे, गणपती बाप्पांची जयंती आहे, म्हणजे उत्सव असतो आमच्याकडे पालीमध्ये. तर त्याच्या आधी किंवा नंतर 16 तारखेपर्यंत रथसप्तमी आहे ना, तर तोपर्यंत हळदी कुंकू असणार आहे. तर मी ह्यातली कोणती साडी नेसूय मला नक्की सांगा, कारण दोन्ही वरचे मी ब्लाऊज टाकणार. विहान कोणती टाकू? तुझ्यावर चांगली दिसेल. मला वाटलेलंच, कारण विहानचा आणि माझा फेवरेट कलर आहे हा चिंतामणी, म्हणजे स्काय ब्लू कलर टाईप आहे. मीरा ही नेसू? ही माझ्या मामीने दिली आणि ही माझ्या मम्मीने, म्हणजे माझ्या भावाने दिली ही भाऊबीजेला, आणि ही सार्थकने दिली माझ्या मामाच्या मुलांनी. कोणती नेसू विदा? ओके ओके, चला आता आम्ही जातो. आणि मी जाते हॉस्पिटलला, वीराला सोडते घरी आणि विहान चाललंय क्लासला. आल्यानंतर सांगते तुम्हाला काय आता पायाचं सांगणार आहे डॉक्टर, ते आता बघू. होप सो व्यवस्थित असेल पाय ना. तर चला आता ह्यांच्या पप्पांना कॉल करते आणि निघतो आम्ही, आल्यानंतर बोलू आपण. वियान पप्पा आले की आम्ही येतो. ओके, पहिले तुला सोडतील, त्याच्या पुढे आम्हाला घ्यायला येतील. ओके ओके ओके, बाय, टेक केअर, लवकर ये, अभ्यास आहे परत. वीरा बसले वाट बघत तिच्या पप्पांची आणि वीराची अशी हेअरस्टाईल आहे ती जीन्सवर. ओके, तर जीन्सवर वेगळी हेअरस्टाईल करते, परत फ्रॉक घातल्यावर वेगळी, स्कूलला जाताना वेगळी. वीरा म्हणजे काय, वीराच आहे ना. हां, हेअर स्टाईलिश. जायचं का आपण? चालत जाऊ चल. माझा पाय चप्पल घालताच नाही येत बाळा. आणि कसं चालत जाणार तू? उचलून नेशील का मला? ओके ओके, मी पप्पांना कॉल करते, थांबा. आता दादाला सोडून येतील, मग आपण जाऊ. ते बोलतात मी हॉस्पिटलमध्ये आधी विचारतो डॉक्टर आलेत का, ते पेणवरून येतात ना डॉक्टर. ओके, थांब थोडा वेळ, टी व्ही लावू. आता काय पाऊस आहे काय? थंडी आहे आता, पावसाळा थोडीच आहे. ओके, हिच्यानं खूप मागे लागायला लागतं खायला प्यायला. दूध तर अजिबात प्यायला मागत नाही ही, आणि असं थोडंसं दे दिला ना तरी पण खूप नाटक करते. वीरा खा, खाल्ल्याशिवाय नाही जायचं बाळा, लवकर खा चल. पण वीरा खाऊन जाते, वीराचं पोट भरलेलं लागतं वीराला, हो ना. लवकर खाच, तुझा फेवरेट चिवडा येतो. हा तू पहिले खा, मग जाऊ आपण, पप्पा येतील 5 मिनिटात. सई केस खराब झाली बघ मागे, नीट बस, फटाफट खा. तर आता ना ते घ्यायला येत आहेत आम्हाला आणि बघू शकता 7:15 झालेत, कारण डॉक्टर 7:15 नंतर येणार आहेत. त्याच्यामुळे मग ते बोलले तुम्ही आता या, थोडंफार तिथं पण काहीतरी खा आणि त्याच्यापुढे मग हॉस्पिटलमध्ये जा. मला ॲक्च्युली दिवा लावायचं आहे, आता दिवा लावते आणि त्याच्यापुढे आम्ही जायला निघतो ना. आणि आल्यानंतर सांगते तुम्हाला डॉक्टर काय बोलतायत काय नाही ते. बाय. पालीमध्ये आमच्याच मेडिकलच्या कडेला मोरे डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे ना, तर तिथं हाडांवरचे डॉक्टर येतात गड्डम म्हणून, तर त्यांचे खूप अपॉइंटमेंट असतात आणि आतमध्ये आता पेशंट आहे आणि मी वेट करते, कारण इमर्जन्सीचे पण पेशंट येत असतात ना, तर त्यांना आधी पाठवतात आणि त्याच्या पुढे बाकीचे पेशंट येत असतात. ते बाहेर ना आलो आत्ता 8:30 आणि वीरवी यांना ना सूप दिलं आहे, त्यांनी आज दुपारी केलं सूप. मला बोलले तू नको करूस, मी करतो. आणि लहान मुलांना ना सूप खूप चांगला असतो, थंडी आहे ना आता, तर त्यांच्यात
शरीरासाठी खूप ऊर्जा निर्माण होते याच्यामुळे. आणि मी पण आता सूप पिऊन घेते. मी पण घेतलंय माझ्यासाठी. ओ मी पण बसते. ओके हो. कसं आलंय रे सूप विरा? विराचं तर पप्पांसोबत रोजचंच आहे आणि ते दुपारी केल्या गेले ते पिऊन गेले. मस्त हा मी पिते माझं. हा तुम्ही या पियाला. ओके तुम्ही या पिला. हा येतील. अरे बापरे चला पिऊन घ्या पटकन. अभ्यास करायचे परत. ओके हॉस्पिटलमधनं 8:30 आली घरी आणि अजून पण 8 दिवस बांधलंय डॉक्टरांनी ते. आणि थोडंसं ना फंगल इन्फेक्शन होतं ना तसं पायामध्ये तिथं जिथं झाले ना करंगळीला तिथं झालेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की ते जर दुखत असेल तर मग तुम्ही आतलं काढा आणि फक्त वर्णपट्टी ठेवा. कारण हे जेव्हा होत असतं ना असं जेव्हा आपलं फ्रॅक्चर वगैरे असेल किंवा जरी डॉक्टरांनी असं बांधून वगैरे ठेवलं की ऑपरेशन नको व्हायला त्यासाठी जर असे काही सोल्युशन डॉक्टरांनी काढले असतील तर ते सुद्धा जवळजवळ 20 ते 25 दिवस तरी पाळायला लागतं. कमीत कमी 21 दिवस तरी पट्टी प्रॉपर ठेवायला लागते. आणि आता 15 दिवसच झालेत ना त्याच्यामुळे डॉक्टर बोलले अजून 1 आठवडाभर तरी तुम्हाला पायाची तेवढीच काळजी घ्यायची आहे. टेकवायचं नाही आहे पाय. आणि फ्रॅक्चर होतं जर फ्रॅक्चर म्हणजे ऑपरेशन जर केलं तरी आपल्याला 1 महिना प्रॉपर काळजी घ्यावी लागते. ऑपरेशन करायला लागलं असतं तर मग ती परत तार वगैरे आली असती तर डॉक्टर बोलले की 45 दिवस तुम्हाला प्रॉपर रेस्ट घ्यायला लागलं असतं. मग त्यापेक्षा हे बरं आहे की अजून 8 दिवस तुम्ही अजून काळजी घ्या आणि त्यातनं ते कव्हर होईल. कारण त्यांनी एक्सरे काढायला सांगितलेलं तर मी एक्सरेसुद्धा काढून आणलं आणि मी तुम्हाला आधीच एक्सरे दाखवते जेव्हा डॉक्टरांनी फर्स्ट एक्सरे काढलेले. 3 एक्सरे आत्तापर्यंत काढून झालेत माझे. तर तुम्हाला फर्स्ट जेव्हा मला लागलेला हा इन्सिडेंट घडला तेव्हाचा मी एक्सरे दाखवते आता तुम्हाला. माझं ना 15 तारखेला झालं हे आणि मी 2 दिवसानंतर गेलेली म्हणजे 17 तारखेला गेलेली हॉस्पिटलला. तर त्यावेळेस ना डॉक्टरांनी असे 2 एक्सरे काढलेले. मी तुम्हाला फर्स्ट एक्सरे आहे ना तो दाखवते की पोझिशन कशी होती ती पायाची. करंगळीचा भाग दाखवते डायरेक्ट तुम्हाला. ही करंगळी दिसते ना पूर्ण क्रॉस झालेली माझी आणि ह्या बाजूने पण दिसते बघा. म्हणजे एकच पायाचं आहे पण अशी पूर्ण एक बाजूलाच झालेली करंगळी. तर तो हा फर्स्ट एक्सरे आहे जेव्हा डॉक्टरांनी हो डॉक्टरांनी प्रॉपर ती अशी बांधली नव्हती ना तेव्हाचा आहे. तर ही करंगळी सरळ करण्यासाठी त्यांना हा ते सगळं करायला लागलं. पप्पांचं वेगळं आहे बाबू रिपोर्ट. आणि आता मी तुम्हाला सेकंड दाखवते जेव्हा त्यांनी ते असं बांधलं ना तेव्हा सेकंड त्यांनी लगेच एक्सरे काढायला सांगितलं त्याच दिवशी. तर तेव्हा असं दिसते म्हणजे करंगळी. तेव्हा ना करंगळीची पोझिशन त्यांनी थोडी थोडी जवळ घेतली अशी दिसायला लागली. हे जवळ घेतल्यानंतर पण क्रॅक होतंच करंगळीला तर अशा पद्धतीने. तर असं सगळं क्रॅक वगैरे गेलं असेल ना तर अशा पद्धतीने ते करत असतात सगळं. आणि आजचं तुम्हाला दाखवते. आज जेव्हा त्यांनी रिपोर्ट हे केलं चेक केले ना तेव्हा आजचा एक्सरे दाखवते. आता आज 31 तारीख आहे ना हे बघा. 31 तारखेचा रिपोर्ट. तर एक्सरे हे बघा. आता करंगळीची पोझिशन बघा थोडी आहे त्या पद्धतीनेच थोडंसं आहे पण त्यात सुधारणा झाली. त्याच्यामुळे डॉक्टर बोलले अजून 8 दिवस तुम्हाला प्रॉपर काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आम्ही सांगू की कसं तुमचं पुढे काय प्रोसिजर करायची आहे ती. असं सगळं आहे. हे सगळे माझे असे रिपोर्ट डॉक्टरांनी दिलेत. एक्सरे वगैरे सगळं हे केलेलं. परत गोळ्या चालूच आहेत अजून जवळजवळ 8-10 दिवस तरी त्यांनी गोळ्या कंटिन्यू ठेवायला सांगितल्यात कॅल्शियमच्या. तर असं सगळं आहे. आधी खूप गोळ्या खाल्ल्या त्याच्यानंतर ह्या परत गोळ्या. आणि आयुष्य म्हटल्यावर हे काय होत राहतात आणि अप्स डाऊन्स आयुष्यामध्ये चालूच असतात. चढ उतार पाहिजेच त्याशिवाय आपण समजत नाही आपल्याला आयुष्य कसं आहे ते. आणि त्यातनं पण आम्ही प्रयत्न करतोय कव्हर व्हायचं. ह्यांचं पण आहे माझं पण आहे. आणि अजून 8 दिवस त्यांनी काळजी घ्यायला सांगितले. 8 दिवस अजून त्यांनी मला पाय खालती ठेवायला नाही सांगितलं आहे पण थोडीफार घरातली कामं करताना पाय ठेवलंच जातो पण तरी त्यातल्या त्यात काळजी घेण्याचा प्रयत्न चालू आहे.
तर असा आजचा दिवस पूर्ण माझा गेलाय ह्याच्यामध्ये कामामध्येच. आणि ते ना आत्ता संध्याकाळी जेवायला नाही येत, ते शेतावर आहेत जेवायला, ते आणि विहान. कारण आमच्या शेतावर जेवण आहे, त्यांना पण बोलले हो ना बाबू, पण बोलले. हा ही बिस्किट खात बसले आता ह्या टायमाला ना आपल्याला नाही. तर आत्ता विरा आणि मीच आहे जेवायला, त्याच्यामुळे फक्त ना भात घालायचा आणि मच्छी तळायची. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला ये इकडे तिथनं बोलते लाईक करा. अशी अशी मग पायावर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.